हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आता संध्याकाळची 5:30 वाजलेले आणि रविवारचा दिवस म्हटला की कोळकवडीचा बाजार सासूबाई झाल्या बाजारला आम्ही तोपर्यंत बसणार, वेट करणार। कारण आज उद्या परवा दिवशी पाडवा आहे, तर आजचा बाजार खूप मोठा आहे आणि लय गर्दी झालेली आहे। आता आम्ही कसं रे, असं एकदा आपण दाखवलं आहे ना कोळकवडीचा बाजार, आम्ही एकदा दाखवलं होतं कोळपेवाडीचा बाजार, पण आज पण गेलो असतो, पण आमचा बच्चा सोबत आहे आमच्या, त्याच्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही। आणि कोळपेवाडीची जत्रा पण आहे 9 तारखेला, तर यात्रा पण खूप मोठी भरती, तरी पण यावेळेस ना मोठाले पाळणे नाही आले असं म्हणताय, मीडियमच आले सगळे। तर आम्हाला तर काय तसं जायला भेटत नाही, दुकान असल्यामुळे दुकानात थांबावं लागतं पप्पाचे। आणि पप्पातनी दुकानामध्ये पण किती 60-70 हजाराच्या वर माल भरला आहे सासूबाई सांगताय मला, तर मला बघावं लागेल। मी दुकानात बसतो पण मालच बघितला नाही काय भरलाय। सासूबाई म्हणतील माल दाखवा काय काय भरले पप्पाने। तर तुम्हाला जायचं बाजार, त्याच्यामुळे थांबले थोड्या वेळ दाखवतो ना। आणि बच्चा बसलाय तिकडं मम्मी जवळ। तर खूप सारा माल भरलेला आहे इथं पप्पांनी, हे बघा, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, माझा पाणी बॉटल, पाणी बॉक्स, इकडे सगळे आईस्क्रीम आणि हे कोन वगैरे, याच्यामध्ये कोन आहे। त्याच्यानंतर इकडं आईस्क्रीम आहे सगळे, कुल्फी आईस्क्रीम, संडे पॅक, त्याच्यानंतर फॅमिली पॅक, खाली फॅमिली पॅक इकडे दिसत असं। तर अशा पद्धतीनं सगळं सामान भरलेलं आहे आणि 2 दिवसावर यात्रा आलेली, आता उद्याच यात्रा आहे, तर सगळं सामान भरून झालेलं आहे। आणि अजून आत्ता मागाशी की ना ही लस्सी घेतलेली आहे, ही लस्सी मस्त आहे, ही पण आता अगोदर पण होती पण ही संपली होती म्हणून ही घेतली परत। आणि असं पप्पाचं दुकानाचं आहे, तर आता पाडव्यामुळे सगळ्यात जास्त माल लागतो दुकानामध्ये, कारण पब्लिक भरपूर राहते, त्याच्यामुळे माल जास्त भरावा लागतो। आणि त्यासोबत पप्पाने बरंच असं घरातलं मसाले वगैरे ठेवलेले, साबण, हे जे जे आयटम आपल्याला पॅकिंगमध्ये तेवढे ठेवलेले, बाकीचे नाही। तर हे बघा, तुम्ही बघू शकता इकडं सगळं पॅकिंगचं मटेरियल ठेवलेलं आहे पप्पाने। तुम्हाला आवाज कसा येतोय काय माहिती, इथे ना हे चालू आहे, याला काय म्हणते कूलर चालू आहे, त्याच्यामुळे आवाज तुम्हाला थोडासा हवेचा येत असेल। तर अशा पद्धतीनं पप्पाने त्यांचं व्यवस्थित सेटअप केलेलं आहे, त्याच्यावर त्यांच्या व्यवस्थित चालतंय आणि पप्पा त्याच्यामुळे दुकान सोडून बाहेर येत नाही, तर कारण की तर चला जाऊया आता घरी पण। ससूबाई आताच बाजारावरून आले, काय काय आणले बघा ससूबाईने, टरबूज, खरबूज आणले आणि याला कलिंगड म्हणायचं, एक जण म्हणाला कलिंगड म्हणायचं, कोथिंबीर, त्याच्यानंतर भाजीपाला, तांदूळ शेची का नाही, चंदन भट्टा नाही, मिसायची कांदा परतून आणि लागायची, लागत म्हणलं आपण दोघं खाऊ, कोणी खाऊ नाही, आवडन मला, मी आमच्या दोघांसाठी आणली ही आंबड चुका, ओ टरबूज पोळू नको, ही पालक भाजी आशूसाठी, ही बाईसाठी, मेथीची भाजी लय सुकेल आली, अहो ही खायला लय भारी ना ती गावठी, तुम्हाला सांग का जी ताजी नव्हती ना ती लय गावत सारखी, ही भाजी आहे ना गावठी आणि ही भाजी मिरगावची शेतकऱ्याची ओळखीची आहे, ती खायला लय भारी मुद्दा मानली, भाऊ सारखाची कमी झाला काहीच नाही, ही महिने मच्छी जाईल मासे आणले ससूबाईन, आता याच्यात काय वांगे, बटाटे, टमाटे, भेंडी, हिरवी मिरची, खाली काय कोथिंबीर दोन जुडे आणल्या, दोन वाटतो का खाली लागतात, आता तुम्ही बसा भरीत, मी पप्पाला सोडून हे वांग्याचं भरीत करायचं,
तंबाटी खास तुमच्यासाठी आणली, आमच्या घरात कोणालाच नाही आवडत, चटणी आवडते मला. आणि ही भेंडी खास तुमच्यासाठीच, आम्हाला नाही आवडत. माईला आवडते ना, मग तेच ना. यातलं माईला तर काहीच, फक्त मेथीची भाजी हे चालत, शेवगे शेंगा चालत, भेंडी चालत, बरोबर, बटाटा चालत. पपल सोड, हा पपल सोड. म्हटलं एक खरबूज बघा ना, हे किती लय माहिती, 30-30 रुपयाची, 60 रुपयाची दोन. बरे जाऊ. आणि हे तरबूज 30 रुपयाच, चांगले. खरबूज नाही चालत, पोटात येत खरबूज. तरबूज विचारावला, कमेंट आले ना. ते माश्याचं पण नव्हतं माहिती, पण ती माशी विकणार माहिती का? मी महापुरी तीस साडा देतो, ते माया भरू शकत्या म्हणून. आता तुझा सव्वा महिना होऊन गेला ना रे, खाऊ शकत. सव्वा महिना झाल्यावर खाऊ शकते मासे असं मला वाटतं. काय नाही, मला नाही माहिती, मी तर बाहेर पुरेल साडा देते. काय होत नाही म्हणे, तुम्ही बिंदास दे, फक्त पीस कमी द्यायची, येत नाही तिच बाजूलाच भाजी करू, अशी मस्त कोथिंबीर बिथिंबीर टाकून मस्त चोरून बिरून खाईन. काय माहिती भांडून खाईन का चोरून खाईन, काय माहित. पूर्वी काय एवढी नाही आवडलं, मग काय करेन, योग सोडून. मग बिंदाशी आता त्यांना सोडून मी एवढं भरून ठेवते, लगेच माशीची भाजी बनवते, बाजरीची भाकरी बनवते. आणि पप्पाला आधी विचारून घेते, ओ तुम्ही मासे खाणार आहे का, नसन खायचे तुम्हाला भाजी बनवायची. खातीन काय झालं, म्हणायचं असं मग बरोबर म्हणते, बनव मग देतो सोडून.